जिल्हाना आम्ही राज्यभर करू अशी अपेक्षा त्यांच्याकडनं करतो. मित्रहो, आज जो विषय आहे तो विषय याच्यासाठी भरकटतो आहे कारण अनेक पैलू आहेत आदिवासींच्या आंदोलनावर. शेळकेंनी आदिवासींचा जो गौरवशाली इतिहास आहे तो गौरवशाली इतिहास तुमच्यापुढे मांडला. मला जो विषय दिला आहे तो शिक्षणाशी संबंधित आहे आणि मी या सभागृहामध्ये असं गृहीत धरतो की जे लोक माझ्यासमोर बसलेले आहेत ते सगळे विविध जातीचे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 45 जमाती आहेत, त्या 45 जमातीचे आदिवासी आहेत. बरोबर आहे ना? सगळे आदिवासी आहेत ना? सगळे नाहीत, सगळे नाहीत. आणि सहायसा आपको अगर मैं एज अ चेयरमैन ऑफ नेशनल कमीशन ये दिखाना चाहूँ कि महाराष्ट्र में शिक्षण की क्या स्थिति है, तो मैं अगर इन लोगों को पूछूं कि यहाँ पे ये सभागृह में बैठे हुए कितने लोग पोस्ट ग्रेजुएशन हैं, हाथ उठाओ. अगर ऐसा सवाल मैं पूछता हूँ तो कितने हाथ उठते हैं आप ही देख लीजिए. कितने लोग यहाँ पे पोस्ट ग्रेजुएट हैं देखिए ना, उसमें मैं भी एक. ये हमारी स्थिति है शिक्षण की, ये हमारी स्थिति है. कितने लोग हाथ उठाए हैं आपने खुद देखा है. और इसलिए इस राज्य के जो विषय है वो अहमियत से हमारे सभागृह में रखे नहीं जाते, हमारी ऐसी तकरार. और जिस सक्षम नेतृत्व की हम बात करते हैं या हम उसकी राह देख रहे हैं, वो सक्षम नेतृत्व हमें राज्य में मिला नहीं है जो इन सब बातों को इम्फैटिकली पार्लियामेंट में या लेजिस्लेचर में लगा सके. आदिवासी का हा विषय आहे, हा अनवट राग आहे. अनवट हा शब्द मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो की कधी कधी गायला जाणार. रेअरली जो गाते हैं वो अनवट राग उसको कहते हैं मराठी में. आणि आदिवासी हा विषय अनवट रागासारखा आहे. जेव्हा 5 वर्षानंतर इलेक्शन्स येतात त्यावेळी हा राग गायला जातो, कुठले तरी भूमिपूजन केले जातात, कुठल्या तरी सभागृहाचं उद्घाटन केलं जातं आणि